शिवळे महाविद्यालयात महिला दिन साजरा। संजय घुडे यांचे स्त्री सुरक्षा विषयक मार्गदर्शन। जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने जनसेवा शिक्षण मंडळ संचालित शांताराम घोलप कला विज्ञान व गोटीराम भाऊ पवार वाणिज्य महाविद्यालय शिवळे येथे कोरोना संक्रमणाबाबत नियमांचे पालन करून 8 मार्च रोजी महिला दिन साजरा करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉक्टर गीता विशे यांनी केले, तर अध्यक्षस्थान प्राचार्य डॉक्टर एस एम पाटील सर यांनी भूषविले। प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेले व मुंबई विद्यापीठातून LLB तसेच अनेक उच्चस्थ पदव्या संपादन केलेले संजय घुडे हे उपस्थित होते। प्रत्येक स्त्रीला सामाजिक आर्थिक राजकीय क्षेत्रात आपल्या कुटुंबात स्वतःला पूर्ण निर्णय घेण्याचा अधिकार प्राप्त असेल व तिच्या प्रत्येक निर्णयाला पुरुषांची सहमती असेल तरच खऱ्या अर्थाने स्त्री सबलीकरण होत आहे असे म्हणता येईल। प्रत्येक स्त्रीला कायद्याची माहिती असावी। माता जिजाबाई, माता रमाई, स्त्री शिक्षणाची जननी सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी तसेच वर्तमानातील पद्मश्री सिंधुताई सकपाळ, रुपाली अंबुरे, पोलीस उपायुक्त नवी मुंबई हिमा दास यांचा आदर्श सर्व स्त्री वर्गाने घ्यावा असे त्यांनी सांगितले। स्त्री वर्गाची उन्नती हीच देशाची प्रगती असे बोलणे वावणे ठरणार नाही। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेडिकल व संरक्षण दलातील महिला वर्गाने अपार कष्ट घेतले हे त्यांनी आवर्जून सांगितले। स्त्री संरक्षण बाबत असणारे विशेष कायद्याबाबत माहिती त्यांनी सांगितली। कार्यक्रमाच्या वेळी राजश्री घुडे, कैलाश कोकाटे, शरद पाखरे, निलेश चौधरी, निवृत्ती मोहपे, राकेश ठाकरे हे उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात शारदा वंदनाने संगीतकार गायक महेश वाळकोली यांनी केली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक प्रिया भगत यांनी केले, तर आभार प्राध्यापक डॉक्टर मीना सुतवानी महिला कक्ष प्रमुख यांनी मानले। टिटवाळा न्यूजसाठी व्हिडिओ क्षितिज टपाल। तर ह्या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।